नमस्कार कालच्या एका घटनेमध्ये एक मोठा बदल घडलाय आणि तो बदल जरासा आश्चर्यकारक आहे या बदलासोबत आश्चर्यही आहे आणि काही प्रश्न देखील आहेत बदल हा घडलाय की पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यावर दोनशे कोटी वसुलीचा आरोप केल्याचं पत्र समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालं होतं व्हायरल झालेल्या पत्रानुसार हे पत्र एका सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री डोंगरे यांनी पाठवल्याचं लक्षात येत होतं पण हे पत्र व्हायरल झाल्यानंतर डोंगरे यांनी याबाबत स्पष्टपणे खुलासा केला आहे आणि त्यांनी म्हटलंय की हे पत्र मी लिहिलेलं नाही स्वत कृष्णप्रकाश यांनी सुद्धा अशा स्वरूपाचं पत्र हे माझ्या बदनामीसाठी व्हायरल केलं असल्याचं स्पष्ट केलंय आता पत्र गेलंय हे खरंय पण ते पत्र ज्या व्यक्तीच्या नावाने गेलं आहे त्या व्यक्तीने हे पत्र लिहिलेलं नाही हे तरी आत्ताच्या घडीला स्पष्ट होत आहे मग हे कृत्य केलं कोण आणि का ही प्रश्न अनुत्तरित राहतात कृष्णप्रकाश यांची बदनामी व्हावी अशी कोणाची इच्छा होती कृष्णप्रकाश यांनी आपल्या कार्यकाळात ज्या गुन्हेगारांना आत टाकलंय किंवा ज्यांच्याशी ते पोलिसासारखं वागलेत अशांना फटका बसला आहे आणि म्हणून त्यांनी हे कृत्य केलंय का हा देखील प्रश्न आपल्या मनामध्ये येऊन जातो पत्रातील लेखकाचं नाव खोटं असेल जे असं गृहित धरूया आपण दाव्यानुसार की पत्रलेखकाचं नाव खोटं आहे पण अजून एक प्रश्न उरतो ते म्हणजे पक्ष पत्रातील मजकूर खरा आहे की खोटा आहे कारण ज्या ज्या घटनाक्रम त्यात दिलेले आहेत ते, ते घडलेले आहेत म्हणजे डोंगरे यांचा अर्ज डोंगरेंची नियुक्ती डोंगरेंच्या सोबत एक अधिकारी असणं त्याला काढणं नवा अधिकारी दिलं जाणं हे सगळं घडत आलेलं आहे आणि डोंगरे ज्या घटनांचा उल्लेख करता आहेत त्या घटनांची चर्चा देखील पिंपरी चिंचवडच्या वर्तुळामध्ये आहे आता यासोबत ज्या ज्या गोष्टी कृष्णप्रकाश यांच्या व्यक्तिमत्वाशी जोडल्या जातात त्या त्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत त्यामुळं पत्रातील लेखक खोटा असेल तर मजकूर खोटा आहे का हा प्रश्न देखील अनुत्तरित राहतो खर तर कृष्णप्रकाश यांच्या बाबतीमध्ये अनेक चर्चा सुरू आहेत त्यांचं माध्यमांच्या काही प्रतिनिधींशी खूप छान जमत होतं माध्यमांच्या प्रतिनिधींना हाताशी धरून ते लोकमत घडवून आणत होते असंही कळतंय मग या पत्रात जर काही माध्यम प्रतिनिधी असतील मी जर काही माध्यम प्रतिनिधी असतील तर असा शब्द वापरतोय मग चांगले संबंध असलेल्या माध्यम प्रतिनिधींसोबत अचानक कृष्णप्रकाश यांचे वाकडे का आले हा देखील प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही कृष्णप्रकाश लोकमत आपल्या बाजूनं व्हावं यासाठी माध्यम प्रतिनिधींशी मधुर संबंध ठेवत होते मग अचानक ते संबंध वाकडे कसे काय झाले याविषयी अनेक चर्चा चालू आहेत हे पत्र काही माध्यम प्रतिनिधींनी लिहिलंय का की काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी लिहिलंय की काही राजकारणी लोकांनी लिहिलंय याबाबत देखील चर्चा होणे आवश्यक आहे ज्यांनी पत्र हे टाईप करून खरोखरच मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे का हा प्रश्न देखील पडतो खर तर या सगळ्या बाबतीत कृष्णप्रकाश यांच्या बाबतीत अनेक चर्चा प्रवाद विवाद पिंपरी चिंचवडच्या भागामध्ये ते पोलीस आयुक्त असताना घडलेले होते कृष्णप्रकाश म्हणजे एक असे अधिकारी की जे आपल्या स्टाईलनं जास्तीत जास्त सुपरिचित होते कधी अचानक वेश बदलून ते पोलीस स्टेशनला जायचे पोलिसांची परीक्षा घ्यायचे कधी सायकल काढून लोणावळ्यापर्यंत जाऊन यायचे कधी चांगल्या कार्यक्रमांच्या मध्ये शहरातल्या ते हजर राहायचे अगदी सोशल मीडियावर आपले व्हिडिओ करणे ते जाणीवपूर्वक प्रसृत करणे शांततेसाठीचं सा आव्हान करणे असे सगळे प्रकार कृष्णप्रकाश यांच्या बाबतीत घडलेले आहेत सामान्य माणसाला कृष्णप्रकाश उपलब्ध होते की नाही माहीत नाही पण राजकीय दृष्ट्या प्रभावी असलेल्या व्यक्तींना कृष्णप्रकाश नेहमीच मोकळेपणाने भेटत होते आणि त्यात वर्दीची सगळी बंधनं जुगारून ते भेटत होते म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये काही फोटो देखील बघितलेले आहेत ज्यात ते स्वतः सेल्फी घेताना आपल्याला दिसत आहे अशा कृष्णप्रकाश सगळ्यांच्या सोबत चांगलं वागणाऱ्या म्हणजे कसं असतं बघा की बदनामी करायची असेल तर बिचारा सामान्य माणूस ते करत नसतो म्हणजे उगाच कोणीतरी सामान्य माणसातलं उठलंय आणि त्यांनी बदनामी केली असं नसतं होत बदनामी करण्यामागे एक हेतू असतो बदनामी करणारा सुद्धा जो दुखवला गेलाय तोच करत असतो म्हणजे मधल्या काळात एक वाईस काही वाईस क्लिप व्हायरल झाला होता दोघांच्या संभाषण काही काळामध्ये व्हायरल झालं होतं ज्यात सयाजी हॉटेलचा उल्लेख होता ज्यात टोल नाक्याचा उल्लेख होता ज्यात आणखी काही बऱ्याच गोष्टीचा उल्लेख केलेला होता हे सयाजी हॉटेलचं प्रकरण टोल नाक्यावर गाडी थांबून टर्न मारल्याचं प्रकरण या सगळ्या विषयातल्या चर्चा ही ती व्यक्ती करत असतात जी या मोठ्या लोकांच्या आजूबाजूला असतात आजूबाजूला वावरत असतात मग बदनामी करणारा कोण हे आयडेंटिफाय करायचं असेल तर बदनामी करणारा हा सामान्य ज्याच्याचा सा काहीही संबंध नाही असा व्यक्ती अजिबात नसतो मग असतं कोण तर आजूबाजूला असलेला व्यवहारात दुखावल्या गेलेला संबंधात दुखावल्या गेलेला बहुतेक माहिती त्याच्याकडे असलेला असाच व्यक्ती हे बदनामीचं षडयंत्र करत असतो त्याला बरीच माहिती असते आता माझ्या माझ्याबाबत काही बदनामी, का बदनामी करायची असेल तर सामान्य माणूस नाही करणार जो माझ्या आजूबाजूला आहे ज्याने मला चुका करताना आहे किंवा चुका करताना सहभागी आहे असाच व्यक्ती या बदनामीमध्ये सहभागी असू शकतो त्यामुळं कृष्णप्रकाश यांच्या बदनामीमध्ये नेमकं कोण आहे हे शोधून काढणं कृष्णप्रकाश यांना सुद्धा अवघड नाही आहे ते खूप सोपं काम आहे आरोप खूप गंभीर आहे आरोप करणारा व्यक्ती आता खोटे से खोटा सिद्ध झाला असला तरी सुद्धा आरोप खूप गंभीर आहे दोनशे कोटी रुपयांची वसुली केल्याचा आरोप राज्यातल्या एका महत्वाच्या औद्योगिक शहराच्या पोलीस आयुक्तावरती होतोय भलेही अफवा असेल भलेही चर्चा असेल पण ही चर्चा करणारा कोण आहे काहीतरी जळालय म्हणून धूर निघतोय का की उगाच धुराची हाकाटी केली आहे हे देखील कृष्णप्रकाश यांच्याकडून स्पष्ट होणं आवश्यक आहे होईल की नाही माहीत नाही त्यात ना असंही म्हटलं जात आहे की कृष्णप्रकाश यांच्यावरती राजकीय या वरदहस्त होता किंवा आहे तो वरदहस्त निघाल्यामुळेच या स्वरूपाचं कृत्य होत आहे महाराष्ट्राच्या पोलीस दलाला अशा स्वरूपाच्या बदनामीला सातत्यानं सामोरं जावं लागतंय सातत्यानं कुठे ना कुठे तरी अशा घटना घडत आहेत ज्या घटनेतून उगाच महाराष्ट्र पोलिसांवर बालं येत आहे डाग लागतोय आणि हा डाग पुसायचा असेल काही खूप छान पोलीस अधिकारी आणि कर्मचारी महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये आहेत खूप चांगली अगदी प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणारी मंडळी आहेत आता या मंडळींच्या पासून अशा लोकांच्या पासून जर काही बदनामी होणार असेल याबाबतचं सत्य देखील महाराष्ट्र पोलिसांनी शोधून काढणं आवश्यक आहे कारण हा एक मोठा डाग पोलिसांच्या वरती येतोय अपेक्षा आहे जसा आरोप करणारे ए डोंगरे समोर येऊन हे मी केलं नाही म्हणाले तसं याबाबतचं आणखी सत्य महाराष्ट्र पोलीस नक्कीच शोधून काढतील नमस्कार